दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी डॉक्टर नितीन दोशी यांनी थायरोकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पदरात संपूर्ण रक्त तपासणी शिबिर आजच संपर्क करा. सुधागड तालुक्यात शुक्रवार दिनांक 22 जानेवारी रोजी कोरोनाचे 2 रुग्ण सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण पालीतील असून पती पत्नी आहेत. त्यांच्यावर गृह विलगीकरणामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मडवी यांनी दिली आहे. सुधागड तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 450 रुग्ण झाले असून 422 रुग्ण बरे झाले आहेत तर 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मडवी यांनी दिली आहे.